नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता आपण एस एस सी बोर्ड परीक्षा याची तयारी करतोय आणि एस एस सी म्हणजे कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा तयारी करायची असेल तर प्रत्येक गुणाला आणि एक एक गुणांना महत्व दिलं जातं म्हणून आपण प्रत्येक याचे आजच्याला आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये सारांश लेखन कसं करायचं हे सहा गुणांचं जे अगदी आपल्या हातचा खेळ असतो खूप सोपा पण प्रसंगी अवघड वाटणारा आणि सतत चुकणारा असा प्रश्न असतो कारण प्रत्येकजण सारांश लेखनाचा सरळ सरळ अर्थ त्यातल्याच काही ओळी उचलून लिहून घेणारा असा असतो तर त्यामुळे त्याला गुण कमी मिळतात म्हणजे प्रसंगी एक किंवा दोन असाच गुण मिळतो परंतु जर व्यवस्थित आपण जर व्यवस्थित लक्षपूर्वक हा ऑनलाईन तास जर तुम्ही पाहिला तर निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकी सहाची सहा गुण तुम्हाला निश्चित मिळतील तर चला सुरू करूया आपण सारांश लेखन कसे करावे तर सारांश लेखन गुण विभागणी साधारणतः कशी असते तर दिलेला जो परिच्छेद असतो ते एक तृतीयांश शब्दात तुम्ही सारांश लेखन केलं या अर्थी तुम्हाला दोन गुण मिळतात परिच्छेदाचा संपूर्ण आशय सारांश लेखात अपेक्षित असतो म्हणजे पूर्ण अर्थ त्या ज्या समजा बारा ओळी असतील आणि तुम्ही चार ओळी केल्या तर त्या चार ओळीत सर्व आशय आला पाहिजे त्याला दोन गुण असतात आणि स्वतःच्या भाषेत सारांश लेखाची मांडणी केली तुम्ही त्याला दोन गुण असे एकूण सहा गुणांसाठी हा अपेक्षित असतो की सहा गुण मिळत असतात आता सारांश लेखनासाठी काही सूचना असतात की उतारा काळजीपूर्वक प्रथम वाचला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्हाला सारांश लेखन करायचंय प्रथमतः सर्व उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा तो समजून घ्या कुठला विषय त्याच्यामध्ये कुठला विषय समाविष्ट आहे उतारा वाचता वाचता महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा मनात घ्या की याच्यातला हा मुद्दा सुटायला नको पुन्हा उतारा वाचाव उतार्यातील विचार मनात घ्या कुठला विषय आहे त्याच्यामध्ये आणि दिलेल्या उतारातील विचार कोणाला सांगायचा झाला तर कसा सांगू याची एक कल्पना करा मला जर एखाद्याला सांगायचं म्हटलं तर मी कस सांगू शकल असं आणि उतारातील तोच विचार फोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहून काढा स्वतःच्या शब्दात तोच विचार लिहून काढायचा हा विचार मांडताना उदाहरणे अलंकारिक शब्द घेण्याची गरज नाही बिलकुल त्याच्यामधला सारांश लेखन कसं करावं यावर घेतलेली आहे आज आपण ता हा जो ता ऑनलाइन तास घेतोय आपण हा ऑनलाइन तास घेण्याचा उद्देश असा आहे की काही नमुने आज तुम्हाला मी देणार आहे ते लिहून घ्यायचे मध्ये त्याचा सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त सोडवले म्हणजे तुम्हाला नेमकं लक्षात येईल की हा उतारा इतका होता हा इतका झाला म्हणजे याच्यामधील आशय वगैरे अर्थ कुठेही त्याला बाधा पोहोचलेली नाही मात्र तो एक तृतांश स्वरूपात झालाय कसा करायचा यासाठी हा ऑनलाईन तास आहे तर विद्यार्थी मित्रांनो मूळ उतार्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका तो मजकूर तृतीय पुरुषात तो लिहा जर खूप महत्वाचा एखादा भाग असेल तसेच उदाहरणं घ्यायचे नाही तसंच अवतरण चिन्हात घ्यायचं नाही तर ते काढून टाकायचं उतार्यात नसलेला मुद्दा पण आणून त्याच्यामध्ये मिसळू नका कारण पहिल्याच्या आपल्याला एक तृश करायचं त्याच्यात तुम्ही तुमच्या मनाचं जर काही टाकलं किंवा दुसरं काही टाकलं तर तो जास्त होईल म्हणून उत्तरातील विचारावर कुठलंही तुमचं वैयक्तिक भाष्य करू नका लेखकाचाच विचार तिथे अपेक्षित आहे मर्यादेपेक्षा सारांशातील शब्दसंख्या जास्त असल्यास सारांशातील अनावश्यक शब्द आहेत ते काढून टाका आणि सारांशाला शीर्षक देणं आवश्यक असतं शीर्षक पण द्या कुठल्या याच्यावर आहे समजा महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहावर जर असेल पूर्ण एखादा उतारा तर आपल्याला मग गांधीजींचा सत्याग्रह किंवा फक्त सत्याग्रह किंवा गांधीजींचे विचार किंवा गांधीजी किंवा बापू बाप्पूजींचे विचार असं एक शीर्षक द्यावा लागेल शीर्षक म्हणजे हेडिंग त्याला शीर्षक नाव म्हणता येईल शीर्षक द्यावा लागेल असे सांगितलेले नसले तरी शक्यतो शीर्षक द्यावा कारण त्याच्यासाठी पुन्हा एक गुण राखून ठेवलेला असतो कृती पा असे नमुने दिलेले आहेत की दिलेल्या उतार्याचा एक तृतीयांश सारांश लिहा आता हा समोर तुम्हाला उतारा दिलेला आहे त्याचा एक तृतीयांश सारांश करायचा आहे तो पुढे नमुना म्हणून दिलेला आहे पा तो वाचलाय पूर्ण वाचल्यानंतर त्याच्या खाली मनात अधोरेखित केल्यासारखे शब्द केलेत की कशा पद्धतीने वाचून काढायचा आहे तो केल्यानंतर त्याचा एक तृतीयांश सारांश तयार झाला माझी आई याच्यावर होता माझी आई गुरु सारखी कल्पतरू सारखी आहे तिने मला अनेक गोष्टी दिल्या सर्वांशी प्रेमानेच वागावे कोणतेही काम न कुरकुरता उत्तमोत्तम करावे आणि गरिबीतही स्वत्व राखायचे हे सर्व माझ्या आईनेच मला शिकवले एवढ्याच वेळी त्या अगोदरच्या सर्व उतार्याचा एक सारांश आहे याचा एक सारांश आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो म्हणून हा एक सरावासाठी तुम्हाला दिलेला आहे तो वहीत लिहून घ्यायचा आहे सराव करायचा आहे त्यानंतर सारांश लेखन नमुना कृती दोन ही पण दिलेली आहे तर ही सुद्धा लिहून काढायची तर ही लिहा ही लिहिल्यानंतर तिचा एक तृतीयांश सारांश हा झाला हा एक तृतीयांश सारांश आहे त्याचा ही दुसरी नमुना कृती आहे अशा दोन नमुना कृती आपण दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन्ही नमुना कृतीचा व्यवस्थित वहीत लिहून घ्या आणि तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल आता पुन्हा की कशा पद्धतीने सारांश लेखन करायचं आणि सहा गुण हा ऑनलाईन तास पूर्ण जर पाहिला असेल तर निश्चितच तुम्हाला सहा गुण मिळतील सर्वांनी हा ऑनलाईन तास पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे पुनच्छ धन्यवाद